कुणाल डाउट होता? सर साक्षी बोला. सर, हे आपण ओपन आणि क्लोज पूर्ण दिवसाचं घेतो ना दिवस हे मी 5 मिनिटांचं मग? शिकवतोय. मी आधी तुम्हाला परफेक्ट दाखवल्या. ओके ओके, ही झाली परफेक्ट की तंतोतंत तुमची जी व्याख्या होती तेच. पण आता तुम्हाला अशी डायग्राम प्रत्येक वेळेस सापडणार आहे का? नाही सापडणार. मग तुम्ही काय राहता, थोडंफार प्रमाणात फ्लेक्झिबल राहता. म्हणजे जे तुम्ही शाळेच्या पुस्तकांमध्ये शिकला तसंच खऱ्या आयुष्यामध्ये आहे का? नाही, थोडाफार तरी काय राहणार आहे, फरक राहणार आहे ना. मग आता जी डेफिनेशन आहे की अशी कॅन्डल की जी फक्त आणि फक्त रिअल बॉडीने तयार झालेली आहे, ज्याला अप्पर शॅडो लोअर शॅडो नाहीये. पण आपण काय कन्सिडर करणार आहे, अझम्पशन की अशी कॅन्डल की ज्याला थोडीशी अप्पर शॅडो किंवा लोअर शॅडो कोणाच्या कम्पॅरिझन मध्ये रिअल बॉडीच्या. जसं इथं बघा, जर मी आता हे केलं, एक्सपांड केलं, तर ही एक कॅन्डल दिसते. या कॅन्डलची ओपन प्राइस किती आहे? 1,604.70 आणि लो 1,604.60, म्हणजे 10 पैशांचा फरक आहे. हाय प्राइस मध्ये सुद्धा 5 पैशांचा फरक आहे. पण हाय प्राइस आणि लो प्राइस या दोघांमधलं जर अंतर मी विचार केलं तर हा खूप मायनर डिफरन्स आहे. समजलं? म्हणून काय होणार की मी या कॅन्डलला सुद्धा मारू बोजू कॅन्डलच कन्सिडर करणार आहे. किती टक्के म्हणजे अप्पर शॅडो लोअर शॅडो जर तुमचे रिअल बॉडी जे आहे म्हणजे हाय प्राइस टू लो प्राइस याच्या 2 ते 3% असेल तर तुम्ही त्याला काय बोलणार, मारू बोजोच कन्सिडर करणार आहात.